ग्रोथ नंतर आपण स्टडी करणार आहोत प्लॅन डेव्हलपमेंट. प्लॅन डेव्हलपमेंट. आता आपला जर विचार केला तर सुरुवातीची सेल असते झायगोट. त्या झायगोट पासून नंतर नवीन नवीन सेल्स तयार होतात. हळूहळू त्या डिफरन्शिएट होऊ लागतात. त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गन्स बनतात आणि एक बेबी तयार होणार. यासाठी 9 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जे तयार झालेलं बेबी आहे तो जन्म होणार आईपासून वेगळं होणार ती तारीख म्हणजे आपली जन्मतारीख. म्हणजे जन्मतारखेपूर्वी पण आपण होतो हे लक्षात राहू द्या. त्यामुळं जन्मतारखेवरनं कुठले अंदाज बांधू नका. त्यावर विश्वास ठेवू नका. नंतर आपली वाढ होते 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 व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट होते. नंतर ॲडल्ट स्टेज येते. ओल्ड स्टेज येते. फायनली लीड्स टू डेथ. प्लॅन मध्ये सुद्धा पा इट इज अ प्रोसेस दॅट इन्क्लूड्स ऑल चेंजेस इन लाईफ सायकल ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम सीड जर्मिनेशन टू सेनेसन्स. सीड जर्मिनेशन होऊन सुरुवात तिथून करायची. तिथून सुरू जे चेंजेस झाले ते सेनेसन्स. पानं गळून पडली. प्लॅन गळून पडलं. लाईफ सायकल संपलं. मृत्यूपर्यंत सर्व चेंजेस जे आहेत त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट. इट इज अ सम ऑफ द ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. इट इज रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. काय काय होतं बघा. सुरुवातीला सेल डिव्हिजन होते. मेरिस्टमॅटिक टिश्यू तयार होतो. मेरिस्टेम मेरिस्टेम मेरिस्टेम. नंतर या मेरिस्टमॅटिक टिश्यू नवीन नवीन सेल तयार करतात. इलॉंगेट होतात. इलॉंगेशन होतं. व्हॅक्युलेशन होतं. नंतर त्या सेल डिफरन्शिएट होतात. मॅच्युअर होतात. मग पॅरेन कायमा बनतील. स्क्लेरेन कायमा बनतील. कोलेन कायमा बनतील. झायलमच्या व्हेसल्स बनतील. झायलमचे ट्रॅकिड्स बनतील. सीव एलिमेंट बनतील. कंपॅनियन सेल बनतील. फ्लोएम फायबर बनतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्शिएटेड परमनंट टिश्यू बनतील. सो सेल डिव्हिजन, सेल इलॉंग फॉलोड बाय सेल इलॉंगेशन, सेल डिफरन्शिएशन. आणि अशा प्रकारे शेवटी इथं प्लॅन्ट तयार होईल. हा एक रोपटा आहे त्याच्यापासून प्लॅन्ट तयार होईल. त्या प्लॅन्टमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट होईल. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू होईल. आणि नंतर एजिंगची प्रोसेस होईल. पानं गळून पडायला लागते. आता टेम्पररी गळून पडणे नवीन येणं हा वेगळा. पण हे प्लॅन्ट पण सेनेसंट होतं. फायनली लीड्स टू डेथ. अशा लाईफच्या अवस्था प्रत्येकाच्या आहेत. सीड जर्मिनेट होणार त्यापासून छोटस रोपट तयार होणार. ते रोपट मोठं 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 होणार. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट करणार. रिप्रोडक्शनची प्रोसेस करणार. नवीन ऑर्गॅनिझम बनवणार. शेवटी सेनेसंट होणार. म्हातारं होणार. आणि डेथ होणार. अशा अवस्थांमधून प्रत्येक जण जात असतो. आता प्लॅन फॉलोज डिफरंट पाथवे इन रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंट ऑर फेजेस ऑफ लाईफ टू फॉर्म डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर्स. दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी.
लाइफ सायकलच्या वेगवेगळ्या फेज मध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर मॉडिफाय होतात, डिफरेंशिएट होतात, तयार होतात, किंवा वेगवेगळ्या एनवायरमेंट मध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर मॉडिफाय होतात, तयार होतात, त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. एग्जाम्पल हेटेरोफिली ड्यू टू फेजेस ऑफ लाइफ इन कॉटन, कोरिएंडर, लर्कस्पोर, लीव्स ऑफ ज्युवेनाइल प्लांट एंड मैच्योर प्लांट्स आर डिफरेंट इन शेप. कॉटन असेल, कोरिएंडर असेल, त्यांच्यामध्ये ज्युवेनाइल म्हणजे सुरुवातीला बनलेली छोटी छोटी नन्नी मुन्नी पानं आहेत ती वेगळ्या आकाराची दिसतात, आणि ॲडल्ट पानं वेगळ्या आकाराची दिसतात. अशा प्रकारे हेटेरोफिली वेगवेगळा पानाचा आकार लाईफ सायकलच्या वेगवेगळ्या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज प्लास्टिसिटी. आणि एन्व्हायरमेंट प्रमाणे म्हटलं तर, एन्व्हायरमेंट प्रमाणे म्हटलं तर हेटेरोफिली ड्यू टू एन्व्हायरमेंट, डिफरन्स इन शेप ऑफ लीव्स प्रोड्युसेड एअर अँड वॉटर. हा बटरकप नावाचं प्लांट आहे. जर बटरकप नावाचं प्लांट असेल तर त्याचा आकार जर पाहिला तर हवे एरियल म्हणजे जमिनीवर असेल ते प्लांट तर त्याच्या लीफचा आकार असा आहे, आणि पाण्यात असेल तर त्याच्या लीफचा आकार असा आहे. पहा, हेटेरोफिली पानाचा आकार वेगवेगळा, प्लास्टिसिटी. दोन प्रकारे आहेत ड्यू टू फेजेस ऑफ लाईफ. म्हणजे आपण इथं लर्कशपूर हे प्लांट घेतलं तर सुरुवातीला नवीन बनलेलं पान आहे त्याचा आकार पहा, आणि ॲडल्ट लीफ आहे त्याचा आकार पहा, दोघांमध्ये फरक आहे. दिस इज ड्यू टू व्हेरियस फेजेस ऑफ लाईफ. आणि एन्व्हायरमेंट प्रमाणे म्हटलं तर बघा, हे बटरकप प्लांट आहे, टेरेस्ट्रियल हॅबिटमध्ये असेल तर त्याच्या पानाचा आकार असा दिसतोय, शेप आपल्याला असा दिसतो, आणि ॲड हे पाण्यामध्ये असेल, वॉटर असेल, वॉटरमध्ये असेल, ॲक्वॅटिक असेल हॅबिटॅटमध्ये, तर त्याच्या लीफचा आकार असा. अशा प्रकारे हेटेरोफिली अकॉर्डिंग टू फेजेस ऑफ लाईफ सायकल ॲज वेल ॲज ड्यू टू एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. यालाच आपण प्लास्टिसिटी म्हणतो. फॅक्टर्स कंट्रोलिंग प्लांट डेव्हलपमेंट, या प्लांटच्या डेव्हलपमेंटवरती कोणकोणते फॅक्टर परिणाम करतात. एक्सट्रेन्सिक म्हणजे बाहेरचे फॅक्टर, यामध्ये लाईट आहे, टेम्परेचर आहे, वॉटर आहे, ऑक्सिजन आहे, न्यूट्रियंट्स आहेत, या सर्व फॅक्टरचा प्लांटच्या डेव्हलपमेंटवरती परिणाम होतो. इंट्रेन्सिक म्हणजे इंटरनल फॅक्टर विचारात घेतले तर इंट्रासेल्युलर म्हणजे जेनेटिक फॅक्टर महत्त्वाचे आहेत, आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स हॉर्मोनचा पण परिणाम होतो या डेव्हलपमेंटवरती.